रूपलती तिचे रुका सर बोल ठीक है पूर्णता बिन विषारी ब्रॉन्ज बैग ट्री स्नेक झाडावर असणारा सर्प रुका सर्प अपूर्णता बिन विषारी आहे या लहान मुलांनी बघितला त्या कवलामध्ये बसलाय खरं तर पकडायची गरज नाही पण लहान मुलांच्या हातात असलेली भीती ही घालवण्यासाठी ह्या सापाला पकडावं लागलंय जर कुठे असेल तर त्याला त्याचं काम करू द्या ते उंदीर सरडा पाल हे खाण्याचं काम करतं आणि खरंच या जीवांना उगाच त्रास देण्याची गरज नाही तुम्हाला हा साप ओळखण्याची खूण सांगतो ब्रॉन्झ धातू प्रमाणे याचा रंग आहे त्याची याच्या पोटाकडचा रंग सफेद आहे आणि याच्या मानेवरील रंग हा चॉकलेटी आहे तुम्ही बघू शकता पूर्णतः बिनविषारी आहे आणि आपल्या घरावरील पाल सरडा हे खाण्यासाठी हा साप आलेला असतो उगाच हा साप असेल तर कुठल्या जवळच्या सर्पमित्रांना फोन करू नका कारण त्या सापाला त्याचं काम करू द्या आणि ही साप असले आपल्या घराजवळ तर दुसरे विषारी साप येण्याची शक्यता कमी असते तर आपण याला घेऊन जाऊया कारण इथे लहान मुलं आहेत त्यांच्या मनात भीती आहे मित्रांनो फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर उरण मधून हा माझ्या सारडे गावातला कॉल आहे लकी हरीश म्हात्रे त्या मुलांनी आणि हर्ष कृष्ण म्हात्रे ही दोन लहान मुलं बोलवायला आली राखीच्या त्या कौलामध्ये साप बसलाय तर त्यांनी त्या सापाची ओळख पण सांगितली रुखा सर्प आहे म्हणून रुखा सर्प रुखई त्यांना सांगितलं की तो साप खरंच पकडायची गरज नाही पूर्णतः बिनविषारी आणि पाल सरडा हा खाणारा साप माणसाला कोणताच ह्या सापापासून कोणताच धोका नाहीये तर त्यांच्या मनात असलेली भीती आणि ते लहान मुलांचा वावर आहे त्याच्यामुळे हा साप आपण रेस्क्यू केलाय सुरक्षित आहे कवलामध्ये बसलेला कदाचित भक्ष्याच्या शोधात असेल लहान मुलांना सगळ्यांना ओळख करून दिले इथे जी माणसं आहेत नागरिक आहेत त्यांना पण ओळख करून दिली हा बिनविषारी साप आहे जर आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तसेच इतरही साप आहेत जे बिनविषारी आहेत त्यांना खरंच पकडायला कुठल्याही सर्पमित्रांना बोलू नका त्यांना त्यांचं काम करू द्या ते उंदीर घूस पाल सरडे हे खाण्यासाठी आलेलं असतं आणि साप कधीच माणसाच्या मागे येत नाही साप माणसाचा डाव धरत नाही तसेच सगळ्यांना एक आव्हान असेल की एखादा गारुडी जर तुमच्या गावात आला आणि त्याने जर फणादारी नाग दाखवला तर त्याच्यासमोर दूध वगैरे ठेवू नका कारण दूध हे सापाचं अन्न नाहीये सापाचं अन्न हे उंदीर बेडूक सरड पाल ठीक आहे पक्षाची पिल्ल हे त्याचं अन्न आहे तर सापाला कधीच दूध द्यायचा प्रयत्न करू नका आणि हा रुका सर्प ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक सुरक्षित आहे या मुलांनी वाचवलं सगळ्यांचा आभार हरी आणि लकी तुम्ही हा साप कुठे आणि कधी बघितला सांगा हा संस्कृती सांग कुठे साप बघितला अच्छा मग तुम्हाला ह्या सापाबद्दल भीती वाटली की काय म्हणजे तुमच्या मनात काय होतं भीती वाटली पण आता मी तुम्हाला सांगितलं हा बिनविषारी साप आहे तर आता ह्याच्यानंतर समजा तो साप तुम्हाला कुठे दिसला तर पकडायची गरज आहे की त्याला त्याचं काम करून द्या कारण ह्या सापांना जेव्हा आपण पकडतो ना त्यांचा जे चाललेलं आहे की एखादा भक्ष त्यांना तिथे दिसला असेल ते खाण्याच्या प्रयत्नात असतील तर ते आपण त्यांच्या हातातून हिरावून घेतोय असं होतंय बरोबर ना आपल्याला शाळेत पण शिकवलंय कोणाचं अन्न आपण हिरावून घेऊ शकत नाही त्यांना त्यांचं काम करून द्यायला पाहिजे तर ह्या सगळ्या लहान मुलांनी हा छोटा जीव ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक रुका सर्प हा वाचवलाय त्यासाठी सगळ्यांचे आभार आणि प्रत्येकाला एक विनंती करीन सध्या थंडीचे दिवस चालू आहेत घराबाहेर पडताना रात्री शक्यतो हातात टॉर्च बॅटरी आणि पायात चांगली चप्पल असल्याशिवाय काळोखात कुठेही हात घालू नका कुठेही काम करू नका जेणेकरून जर असे जीव तिथे बसलेले असतील आणि जर कदाचित तो वेनमस विषारी साप असेल तर तो आपल्या नक्कीच बाईट करेल जेव्हा आपण त्याच्या आजूबाजूला असू तर आपला जीव सुरक्षित ठेवा आणि सतर्क राहा ओके जय हिंद पकडू शकत नाही आपण
नमस्कार मित्रांनो, सकाळी साडेगावात रेस्क्यू केलेला रुका सर्प रुखई पूर्णतः बिनविषारी हा साप समजून घ्या. आणि जर तुमच्या आसपास घराजवळ या असे जर बिनविषारी साप आले तर त्यांना न मारता एक वाचवण्यासाठी त्यांना तुम्ही घरातून हुसकवू शकता किंवा सर्पमित्रांची मदत घेऊ शकता. त्यांना फोटो पाठवा, ते तुम्हाला सांगतील खरंच हा साप पकडायची गरज आहे की नाही. त्यातला हा पूर्णतः बिनविषारी साप, याचं वर्णन तुम्हाला सांगू शकतो, पाठीकडच्या भागाला चॉकलेटी रंग आहे आणि पोटाकडच्या भागाला सफेद रंग आहे. ठीक आहे, या सापाबद्दल बऱ्याच अशा अंधश्रद्धा आहेत की हा साप डोक्याला चावतो त्यानंतर माणूस मरतो. ह्या सगळ्या चुकीच्या माहितीने लोक खूप अंधारात आणि भीतीने घाबरून लोक सापांबद्दल खूप वेगळे विचार करतात. तर ह्या जीवांना ही जगण्याचा अधिकार आहे, तर आपण याला या निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करतात. आपल्या सोबत नितीन पाटील आणि निखिल पाटील हे आहेत. आपण याला या आदिवासात रिलीज करत आहोत.